आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सम्राट महाडिक यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज. शिराळा विधानसभा मतदारसंघातून ठोकला शड्डू. 284 शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. शिराळा येथील अंबाबाईच्या मंदिरापासून हजारोंच्या संख्येने रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला. आजपर्यंत महाडिक घराणे सर्व पक्षांना सहकार्य केलं आहे. नानासाहेब यांनी मित्रपक्ष व काँग्रेस पक्षाला भरपूर मदत केली होती, परंतु नानासाहेबांच्या निधनानंतर सम्राट महाडिक यांना भाजपमधून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले होते, परंतु भाजप पक्षाने तिकीट नाकारल्यानं आज सम्राट महाडिक यांनी अपक्ष अर्ज भरला. यावेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले, ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तर काहींनी साखर कारखाने विकून खाल्ली, परंतु अशा लोकांना तिकीट मिळतं. महाडिक कुटुंबीय सर्वसामान्यांच्या मदतीला धावला आहे, तर महाडिक कुटुंबाने उभा केलेला शैक्षणिक संकुल किंवा संस्था आज खंबीरपणे उभे आहेत. आज जमलेला जनसमुदाय पाहून मी विजयी झाल्याचा आनंद होत आहे. सध्या भाजपचे दोन उमेदवार एकत्र येऊन माझ्या विरुद्ध लढत आहेत. त्यांच्यामध्ये आणखीन एक तिसरी व्यक्ती आली तर माझा विजय निश्चितच आहे, असा सम्राट महाडिक यांनी विश्वास व्यक्त केला. महानकर न्यूजसाठी शिराळाहून भगवान देवकर.